बुलढाणा जिल्ह्यातील सर्वोच्च गायरान जमिनीवरील शेतीसाठी झालेले अतिक्रमण नियमानुकूल करून घेण्यासाठी रिपाईचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई चिखली अध्यक्ष हिंमतराव जाधव आम्रपाल वाघमारे यांनी सहा जूनला नागपूर येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवले साहेब यांच्याशी चर्चा करून बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून शेतीसाठी झालेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत व मशागतीसाठी अतिक्रमित शेतकऱ्यांना कुणी अडथळा करणार नाही व अधिकारी जाणीवपूर्वक अशा शेतकऱ्यांना असतील तर आपल्या त्यांना समज द्यावी असे आठवले यांनी चर्चेत सांगितले गायरान भूमिहीना संदर्भात नामदार आठवले नरहरी गवई हिंमतराव जाधव आम्रपाल वाघमारे यांच्यात बावीस मिनिटं चर्चा झाली ज्या अतिक्रमणधारकाकडे एकोणीशे एक्क्याण्णवच्या अगोदरचे पुरावे असतील त्यांनी तालुका तहसीलदाराकडे सादर अतिक्रमण अतिक्रमणधारकांचे शेती नियमानुकूल करण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल असे हिंमतराव जाधव म्हणाले सर्व अतिक्रमणधारक शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामे करावीत व या संदर्भात काही अडचण आल्यास आपल्याशी संपर्क साधावा असे आम्रपाल वाघमारे यांनी आवाहन केले आहे यावेळी मोताळा तालुका अध्यक्ष बाळासाहेब अहिरे जळगाव जामोद अध्यक्ष संतोष वानखेडे नांदुरा तालुका अध्यक्ष शैलेश वाकोडे शेगाव तालुका अध्यक्ष सुरेश शेकोगार बुलढाणा तालुका अध्यक्ष केशव सरकटे देऊळगाव अध्यक्ष अशोक पवार सह राजेश बोर्डे नितीन कांबळे मयूर मोरे प्रसनजित जाधव सिद्धोधन गवई हर्षद शेख उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मयूर मोरे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा